महागाईच्या विरोधामध्ये जे या ठिकाणी भव्य अशी रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये आपण आहोत आणि याचे सर्वेक्षण चित्र केकेलांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. महागाई गगनाला भिडलेली आहे आणि या महागाईच्या विरोधात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे. रॅलीचं नेतृत्व माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल मुंद्रे यांच्या नेतृत्वात आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघाली. हे सर्वेक्षण चित्र केकेलांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत. गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी. हर मोदी तेरी हुक्मशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. हर मोदी तेरी महंगाई नहीं चलेगी, नहीं चलेगी. हर मोदी तेरी बेरोजगारी नहीं चलेगी, नहीं चलेगी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आंदोलन करतोय. मी तुम्हाला सांगतो की लवकरच ही महागाई देखील कमी होईल, पेट्रोल डिझेलचे गॅसचे भाव देखील कमी होतील. ही ताकद सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन त्यांना जागरूक करण्याचं काम काँग्रेस पक्ष आज इथं करत आहे. मी आमचे शहर अध्यक्ष अतरुद्दीन गाझी असतील, आमचे तालुका अध्यक्ष समाधान भाऊ सुपेकर आहेत, बुलढाणा तालुका काँग्रेस कमिटीचे आमचे कार्याध्यक्ष नंदू शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथं उपस्थित आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या या जनजागरण रॅलीमध्ये माझ्यापासून तुम्ही सगळे इथं सहभागी झालात. मी शहर काँग्रेस तालुका काँग्रेसचं मनापासून इथे आभार व्यक्त करतो, अभिनंदन देखील करतो. महंगाई की मार अब की बार मोदी सरकार आणि महंगाई डायन खात जात आहे अशा पद्धतीचे नारे देत देत या देशातल्या जनतेला खोटी आश्वासनं देत खोटे स्वप्न दाखवत मोदी सरकार सत्तेमध्ये आलं. पण सत्तेवर येताच ज्या महागाईच्या विरोधात ते इतके वर्ष ओढत होते, बोलत होते, नारे देत होते, आंदोलनं करत होते, त्याची मात्र त्यांना विसर पडलं. महागाई प्रचंड वाढली आणि फक्त सरकारी तिजोऱ्या भरून स्वतःचे फायदे करून घेण्यात मोदी सरकार बंद झाले. हम दो हमारे दो मोदी सरकार आणि शहा यांचं हे सरकार फक्त अंबानी आणि अदानीचं सरकार आहे अशा पद्धतीनं काम करते. सर्वसामान्य जनतेला लुटून त्यांच्या खिशावर दिवसा दरोडा मारून मोदी सरकार फक्त अंबानी आणि अदानीचे खिसे भरत आहे. हे भांडवलदारी सरकार आहे, हे मनुवादी सरकार आहे. दिलेले आश्वासनं विसरून हे फक्त गोरगरिबांना लुटण्याचं काम आज करत आहेत. यांच्या विरोधात 56 इंच छाती खऱ्या अर्थाने ज्यांची आहे असे राहुलजी गांधी हे यांच्या विरोधात पहिल्यापासून संघर्ष करतायत. न घाबरता न डगमगता यांच्या कुठल्या ईडीपासून कुठल्याही चौकशांना न घाबरता न जुमानता राहुल गांधी संघर्ष करतायत सर्वसामान्य जनतेसाठी. आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महागाईच्या विरोधात जनजागरण रॅली जनजागरण अभियान सुरू आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार आज चिखली काँग्रेस कमिटीने या महागाईच्या विरोधात प्रचंड अशी जनजागरण रॅली काढलेली आहे. या जनजागरण रॅलीमध्ये हजारो नागरिक आज सहभागी झालेत, विशेषतः मोठ्या संख्येने माझ्या मायमावल्या सहभागी झाल्यात आणि आज या महागाईच्या विरोधातला एल्गार हा काँग्रेस पक्षाने पुकारलेला आहे. या महागाईच्या विरोधातल्या रॅलीमध्ये चिखली काँग्रेस कमिटीने त्यांचे शहराध्यक्ष अतरुद्दीन गाझी, तालुका अध्यक्ष समाधानभाऊ सुपेकर, आमचे कार्याध्यक्ष नंदू शिंदे, त्यासोबतच आमच्या नगराध्यक्ष प्रियाताई असतील, त्यासोबतच बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदूभाऊ सवडतकर आहेत, आमचे प्रभारी गणेशराव पाटील आहेत, यासोबतच आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य, सभापती,
पंचायत समिति सदस्य नगरसेवकापासून आमच्या सगळ्या सेलचे पदाधिकारी तर आज सहभागी झालेलेच आहेत, पण त्याहीपेक्षा खऱ्या अर्थाने प्रचंड अशी ही रॅली जी निघाली आहे ती या महागाईच्या विरोधातला जो आक्रोश आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य जनता यामध्ये सहभागी झाली हे महत्त्वाचं आहे। मोदी सरकारने आजच 3 शेतकऱ्यांच्या विरुद्धचे जे काळे कायदे आहेत ते जनतेची माफी मागत मागे घेण्याचं आज घोषणा केली आहे। शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे, हा लोकशाहीचा विजय आहे, आणि अहंकारी सरकार अहंकारी मोदी आज जनभावनेच्या समोर नतमस्तक झालेच ते झुकले आज समोर, आणि अशाच पद्धतीनं महागाई वाढवत सरकारी तिजोऱ्या भरण्याचं काम जे मोदी सरकार करते ते या काँग्रेसच्या आंदोलनापुढं जनतेच्या आक्रोशापुढं नक्की झुकल, आणि महागाई तर कमी करेलच पण हे जनता जी आहे या मोदी सरकारला या केंद्रातल्या भाजपा सरकारला देखील परतवून लावल्याशिवाय खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही।